मी माधवी भाडा. आपलं समर स्पेशल चालू आहे, आता समर स्पेशल पार्ट टू. बघा, समर स्पेशल पार्ट वन मध्ये मी नाचणीचे विविध प्रकार दाखवले. डोसा झाला, आंबील झाली, ढोकळा झाला, गोडाचा पदार्थ झाला, लाडू, जवळपास 6-7 पदार्थ, केक पण झाला. इतके जवळपास 6-7 पदार्थ मी नाचणीचे दाखवले. त्याहीपेक्षा अजून जास्त प्रमाणात नक्की सहज करता येतात. एकदा आपल्या बायकांना छोटासा किलो मिळाला की आपण त्याच्यातून भरपूर व्हेरिएशन्स बनवू शकतो. आता समर स्पेशल पार्ट टूमध्ये मुगाची डाळ घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये जशी जितकी नाचणी थंड शरीराला ठेवते, तितकीच मुगाची डाळ शरीराला थंड ठेवते. आणि म्हणून लक्षात येत असेल तर विदर्भ साईडकडे मुगाची डाळ उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या जाते. पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक त्याला सांडगे म्हणतात, आमच्या तिकडे मुगवड्या म्हणतात. मुगवड्यांची भाजी ही अगदी उन्हाळ्यामध्ये हमखास केल्या जाते. त्याचं कारणच आहे की मुगाची डाळ आपल्याला थंड ठेवत असते, शरीराला आतून थंड ठेवते. मग वेगवेगळे मुगाच्या डाळीचे पदार्थ आता मी दाखवणार आहे. आज पहिल्यांदा दाखवते आहे तो मुगाचा ढोकळा. मी काय केलंय, आज सकाळीच माझ्या एकदम अचानक लक्षात आलं, माझी आई मला म्हणाली की म्हणे माधू, तुला जर समजा आता जशी नाचणी शरीराला थंड ठेवते, खरं तिने क्लू मला दिला की म्हणे जशी नाचणी शरीराला थंड ठेवते तशीच मुगाची डाळ पण थंड ठेवते. आणि आपल्या विदर्भामध्ये या काळामध्ये मुगाची डाळ जास्त वापरली जाते. मग मी थोडंसं डोकं लढवलं, खरं आज हा पदार्थ अगदी सहज करायला घेतला. पहिले करून बघितला, लक्षात आला की तो व्यवस्थित होतोय. आणि म्हणूनच आज सांगते की मुगाच्या डाळीची इडली, बरेच लोक नुसती डाळीची इडली करतात, मुगाच्या डाळीची, उडदाच्या डाळीची, पण मी मात्र थोडी उडदाची डाळ अगदी पाव वाटी, त्यानंतर बाऊलभर आपली मुगाची डाळ, मोठा बाऊल मुगाची डाळ, त्याच बाऊलनी छोटा पाव बाऊल उडदाची डाळ आणि पाव बाऊल इडली रवा असं घेतलं. सकाळीच डोक्यात आलं, लगेचच तासभर गरम पाण्यात भिजवलं. उन्हाळ्याचे दिवस आहे, पटकन आंबल्या जातं. आणि दळून 2-3 तास ठेवल्याबरोबर बघा छान ते फसफसलं, कुठेही त्याला इनो वगैरे घालण्याचं काम पडलं नाही. मग आता मी तिला नुसती न करता मी तिला मसाल्याची करणार आहे. कारण आपला मोटो हा आहे की आपल्या शरीरामध्ये 4-5 प्रकारच्या भाज्या या जायलाच पाहिजे. मग मुलं थोडे कंटाळा करतात. आईने व्हिडिओंमध्ये मी सांगितलेलंच आहे की मुलांना वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं आपण सहज भाज्या देऊ शकतो. बाऊलभर पत्ताकोबी घालते आहे. तर या बाऊलने बाऊलभर पत्ताकोबी घेतलेली आहे. मुगाची डाळ आपल्या इडलीमध्ये सर्वात जास्त आहे. नाचणी आपली सॉरी उडीद डाळ आणि तांदूळ अगदी नावाला पाव पाव वाटी घातलेले आहेत. पत्ताकोबी घातली, गाजर, त्यानंतर सिमला मिरची, त्याच्यानंतर कांद्याची पात, थोडे मटार. अजूनही याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सहज घालू शकतो. आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ, चवीला लाल तिखट. मी तुला सांगितलेलं आहे की स्पायसेस आपल्या मनाने आपण सहज कमी जास्त करू शकतो. थोडा लिंब, आपली जी इडली आहे ही पूर्णपणे मसाल्याची इडली आहे. एक इडली दिली मुलांना, 2 इडली आणि चटणी दिली तर दुसरं काहीही खाण्याची गरज नाही आहे. त्याच्यामधनं कार्बोहायड्रेट्स गेले, प्रोटीन्स गेले आणि मिनरल्स गेले. बघा हे अशा पद्धतीचं होतं आहे बॅटर तयार. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. खरं म्हणजे ते चांगलं फसफसलेलं होतं, पण इडली अजून हलकी होण्यासाठी म्हणून मी थोडासा इनो घालणार आहे. वाफवायला ठेवलेलं आहे, त्यात थोडा इनो घालते आणि हा याच्यात घालून देते. अगदी पाव चमचा इनो मी घातलेला आहे. बघा
अशा पद्धतीचं मी घालून घेतलंय. इडली सगळ्यांना माहिती आहे की बाबा आपण इडली स्टँड मध्ये इडली कशा पद्धतीने ठेवतो, अगदी तशाच पद्धतीने ठेवायची आहे. आणि जितका वेळ आपण इडली होऊ देत असतो तेवढाच वेळ आपण ती होऊ देणार आहे. एक साधारणपणे 15 ते 20 मिनटं मीडियम टू हाय लोवर फ्लेमवर आपली इडली तयार होणार आहे. चला तोपर्यंत आपण बघूया आपली फिजिओटिप. फिजिओटिपमध्ये बघा आपण वेगवेगळे मसल स्ट्रेनिंग एक्सरसाइजेस शिकतो की जेणेकरून खांद्यांना वाक येऊ नये, कमरेतून वाकू नये आणि संपूर्ण ओव्हरऑल अपर बॉडीचं टोनिंग चांगलं व्हावं आणि हे छोटे छोटे आजार तयार होऊ नये हा त्याच्यामागचा उद्देश आहे. कारण वयोमानाने आपण खांद्यातून किंवा कमरेतून वाकत जातो हे लक्षात येतं आणि म्हणून त्या मसल्सला एक्सरसाइजेस होण्यासाठी आणि वयाच्या 35-40 नंतर ती हळूहळू जी क्रिया चालू होते तिला थांबवण्यासाठी म्हणून वेगवेगळे आपण रेझिस्टन्स बँडचे एक्सरसाइजेस शिकतो. जवळपास 5 ते 6 एक्सरसाइजेस आतापर्यंत आपले झालेले आहेत. आता शेवट आलेला आहे त्याचा. आता 1 किंवा 2 एक्सरसाइजेस मसल्स टोनिंगचे राहिलेले आहेत, ते आज आता मी तुम्हाला. मागच्या वेळेस बघा आपण पाहिला होता जो एक्सरसाइज तो म्हणजे उभं राहून आणि बसून ही दोन्हीही पाय ठेवायचे आहेत मध्ये. अगदी टी व्ही पाहता पाहता देखील सहज मसल स्टोनिंग एक्सरसाइजेस करता येतात. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की संध्याकाळची वेळ आहे, टी व्ही पाहण्याची इच्छा आहे किंवा जेवणाच्या आधी 15 मिनटं जरी ती मसल स्टोनिंग एक्सरसाइजेस केलेत तरीही BMR हाय होतो आणि मग खाल्लेल्या गोष्टींचं फॅट्समध्ये रूपांतर होत नाही. BMR हाय झाल्यामुळे शरीर सगळं ते वापरून टाकतं. हे डॉक्टर पल्लवींनी मला अनेक वेळा सांगितलं आहे आणि मी अनेक व्हिडिओजमध्ये ते सांगितलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण बसलेलो असतो. मागच्याच व्हिडिओचं दाखवते आहे. आपला हात जो आहे तो हात असा आणि जेवणाची आपण घास घेतो बस तीच पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. पण आणि सोडताना अगदी हळूहळू सोडायचं कारण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे मसल्स एकदम खाली खेचल्या जाण्याची शक्यता असते म्हणून हात हळू सोडायचा आहे. पण बसताना किंवा उभं राहताना पोट आत खांदे मागे मान सर ही पोझिशन पहिल्यांदा पोश्चर नीट केल्याशिवाय एक्सरसाइजेस करायचे नाहीत. म्हणून पोट आत खांदे मागे मान सरळ आणि बघा अगदी हळू वर घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला वळवायचं आहे आणि हात आपला आपण जसा घास घेतो आहोत ती क्रिया आपल्याला करायची. परत हात सरळ. बायसेप्ससाठी हा एक्सरसाइज जास्त त्याच्या आधी ट्रायसेप्सचे सांगितलेले आहेत, आता हा जो आहे बायसेप्सचा सांगितलेला आहे. त्याच्यातच आपण बायसेप्ससाठी हा जर समजा शक्य होत नसेल किंवा कठीण वाटत असेल तर आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये 3 क्रिया आपण एकत्र केलेल्या आहेत म्हणजे ही आणि ही. ह्या ज्या 3 क्रिया आहे ह्या आपण एकत्र केल्या आहेत. पण त्या जर समजा कठीण वाटत असतील तर हातामध्ये हा बँड अशा पद्धतीने पकडायचा आहे. बघा मी कसा पट पकडलेला आहे. पोट आत खांदे मागे मान सर आणि हा सरळ घ्यायचा आहे. हळू खाली सोडायचा, सरळ घ्यायचा, हळू खाली सोडायचा. ही 1 क्रिया झाली म्हणजे ही जी आपण करतो ना ती क्रिया. तशीच ही करताय. हात सरळ खांदे मागे पोट आत दोन्ही पाय नाही ठेवला, एक पाय ठेवून एक पाय मागे ठेवला तरीही चालतो आहे. हा एक सांगितला आज आणि त्याच्यातलेच छोटे छोटे वर्षन दाखवते. हा फक्त खाली नेताना मनगट असं व्हायला नको, अगदी ते सरळच राहायला पाहिजे. बघा
आणि जेवढा हात जाईल तेवढाच आहे. म्हणजे मी एवढा नेते आहे म्हणून एवढा नेऊ नका. आपल्याला जर समजा कारण की आता ती सवय झाली आहे म्हणून जातोय, आपल्याला सुरुवातीला तो अगदी एवढा जरी गेला तरी चालतो. फक्त आपले हे मात्र मनगट मात्र सरळच राहिला पाहिजे, ते वाकायला नको. एकेका हाताने केलं तरीही चालेल. की हे पाच वेळा इथे होल्ड करा, एक दोन तीन चार पाच, हळूहळू सोडायचं. मग हीच क्रिया, एक दोन तीन चार पाच, पोट आत खांदे मागे मान सर, हळूहळू सोडायचं. परत या हातात, आधीचा व्यायाम 3-in-1 होता, हा आता मी तुम्हाला वेगवेगळा एक 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 भाग दाखवते. एक दोन तीन चार पाच, तीच मूठ थोडी बदलायची आणि एक दोन तीन चार पाच. हा बायसेप्स एक्सरसाइज, मसल्स टोनिंग ह्यानी खूप छान होतं हे मी अनेक वेळा सांगितलं. ही झाली फिजिकल. 2 मध्ये आपला मुगाची डाळीचे वेगवेगळे प्रकार आता दाखवून सुरुवात केली. प्रकार नंबर 1 इडली, मसाला इडली मुगाच्या डाळीची यावेळेसची आपली रेसिपी आहे. त्यानंतर फिजिओ टीप दाखवलेलीच आहे. कुठली दाखवली यावेळेस, तर बायसेप्सची. मागच्या वेळेस 3-in-1 होतं, तेच आता वेगवेगळे प्रकार. जर समजा सहज शक्य झालं नाही तर आपण अगदी सहज वेगळ्या पद्धती, म्हणजे एक एक भाग घेऊनही आपण बायसेप्सचा एक्सरसाइज सहज करू शकतो हे सांगितलेलं आहे. आता आली आहे वेथी पॉझिटिव्हिटीची टीपची. बघा, मागच्या जवळपास 2-3 व्हिडिओजमध्ये मी बुद्धीवरच जास्त भर दिलेला आहे. मागच्या वेळेस अगदी बुद्धीला स्थिर कसं करायचं अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ते पण मी सांगितलं. आता विचार केला तर खरंचच ती गोष्ट कठीण आहेच. मग त्याला पर्याय दुसरा काय? ते जर समजा आपल्याला पूर्ण थोडंसं अवघड वाटत असेल किंवा प्रॅक्टिसला वेळ लागत असेल तर आपण दुसरा काय उपयोग करू शकतो? तर बुद्धीला मग प्रत्येक वेळेस विचार हा करायचा आहे, कुठलाही घटना जर समजा आपल्या आयुष्यामध्ये चांगली असो किंवा वाईट असो, जनरली काय असते आपली टेंडन्सी काय असते, म्हणजे माणसाची टेंडन्सी काय असते ती सांगते. की आपण काय करतो की कुठलीही गोष्ट जर समजा खूप चांगल्या प्रकारे घडली आपल्या आयुष्यात तर लगेचच क्रेडिट आपण घेतो. पहा, मी इतके प्रयत्न केले म्हणून ती गोष्ट चांगली घडली, नाहीतर घडूच शकली नसते. आणि जर समजा आपल्या आयुष्यात जर समजा वाईट गोष्ट घडली तर देवाने पहा माझं किती वाईट केलं, लगेचच आपण ते देवावर त्यावेळेस आपल्या तोंडातून असं निघत नाही की अरे माझे प्रयत्न कमी पडले असते, मी प्रयत्न केले म्हणून चांगली गोष्ट घडली. पण मग दुसऱ्या वेळेस जर समजा वाईट घडलं तर माझे प्रयत्न कमी पडले हे आपल्या तोंडातून निघत नाही. ही एक ह्युमन टेंडन्सी आहे, माणसाची टेंडन्सीच आहे ही. की मग ते देवाने वाईट केलं, मग देव माझ्या बाबतीत झोपलेलाच आहे वगैरे वगैरे आपण अनेक गोष्टी बोलतो. मग आपल्या मनात हा विचार का येत नाही की मिळालेली चांगली गोष्ट पण मला देवानेच दिली? त्यावेळेस आपण हा का विचार करत नाही की अरे मागच्या वेळेस मी ही गोष्ट केली होती पण माझ्या बाबतीत ती घडली नाही योग्य. मग ती गोष्ट जर समजा माझ्या बाबतीत योग्य घडली नाही आणि आता यावेळेस घटना घडलेली आहे योग्य, तेव्हा माझे प्रयत्न कमी पडले आणि आता प्रयत्न जास्त केले असं झालंय का? हा आपल्या मनामध्ये विचार येतो का? की तेवढेच तर प्रयत्न मी आताही केलेले आहे, मग आता मला यश मिळालं आणि तेव्हा काय यश मिळालं? तर त्याचा पर्याय, तात्पर्य असं आहे की देणारी प्रत्येक गोष्ट हा ईश्वरच असतो, मग ती आपल्या आयुष्यात चांगली असो किंवा वाईट असो. तेव्हा प्रयत्न झाले नाही आणि आता प्रयत्न झाले, विचार आपणच आपल्या मनाशी करायचं की तेव्हाही मी तर तितकेच प्रयत्न केले होते, आताही तर मी तितकेच प्रयत्न केले. मग यश आणि अपयश सांगण्याचा उद्देश आहे की यश आणि अपयश हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे, ही त्या ईश्वराच्या हातातली गोष्ट आहे. ज्याच्यावर तुमचं श्रद्धास्थान आहे त्याच्या हातातली ती गोष्ट आहे. मग त्याच्यावरच सगळं जर समजा आपण सोपवून दिलं तर आपण आनंदी सहज राहतो,
कारण आपला मेन मोटो आनंदी राहण्याचा, की कुठल्याही परिस्थितीत आनंदीच राहता आलं पाहिजे। मग ती चांगली चांगल्यामध्ये तर राहतोच आपण, पण वाईट गोष्टीतही वाईट परिस्थिती आल्यानंतरही आपल्याला आनंदी राहताच आलं पाहिजे। तर ती जेव्हा आपण हे मनात राहील आपल्या की येणाऱ्या माझ्या आयुष्यात येणारी चांगली किंवा वाईट गोष्ट हा ईश्वरच देतोय किंवा माझं श्रद्धास्थानच देत आहे, मग श्रद्धास्थान आपलं चांगलं कर्मही असू शकतं, ईश्वराची उपासनाही असू शकते, कुठलंही असू शकतं, पण तेच मला देत आहे। ही जेव्हा आपल्या मनामध्ये जेव्हा दृढ भावना तयार होते, निर्णय पक्का होतो, निश्चय पक्का होतो, तेव्हा आलेलं यश आणि अपयश दोन्ही आपण अगदी सहज आनंदाने झेलू शकतो। दोन्ही पण गोष्टी आनंदा तितक्याच आनंदाने झेलू शकतो। हा पण एक बुद्धीचाच भाग आहे, कारण समतोल होत जातात या सगळ्या गोष्टी। म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या श्रद्धास्थानाशीच निगडीत करा। श्रद्धास्थानाशी निगडीत केल्या की आपोआप ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात। सुरुवातीला मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं की करायला कठीण आहे, खरंच करायला कठीण आहे, पण वारंवार जर समजा तुम्ही एखादी गोष्ट हॅमर करतच राहिले मनावर तर होते। बघा टी व्हीमध्ये जाहिरात असते, एक उदाहरण देते छोटंसं, किंवा टी व्हीमध्ये सतत जाहिरात दाखवतात, हॅमरिंग करत राहतात आपल्यावर, आणि मग नकळत ती गोष्ट आपल्याला करावीशीच वाटते, घ्यावीशीच वाटते। का बरं? कारण ती आपल्यावर हॅमर होत असते, जितकं हॅमरिंग झालं तितकी ती गोष्ट उठाव घेते। मग हेच हॅमरिंग आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर आपल्याला सतत करायचं आहे की माझं जे श्रद्धास्थान आहे, चांगलं कर्म असो किंवा ईश्वर, कुठलंही, तोच मला सगळं फळ देतो आहे। ही जेव्हा आपल्या मनामध्ये सतत आपण वारंवार ठसवत गेलं की आपोआप आनंद तयार होतो। मग आपण शून्यापासून 10 पर्यंत जायला, कारण आनंद हा 10 वर आहे ना अत्यंत, पण सुरुवात आपल्याला 0 पासून करायची आहे। मग 1, 2, 3, 4 असं हळूहळू वाढत जातं। मग प्रत्येक घटना आली की आपल्या लक्षात येते की अरे मागच्या घटनेमध्ये मी इतकी डळमळली होती, यावेळेस मी थोडीशी स्थिर राहू शकली, थोडाच वेळ डळमळली किंवा जास्त काळ डळमळली पण थोडा वेळ आनंदी राहिली। कारण ग्रे शेड्स ह्या येणारच आहेत, एकदम हे होणारच नाही, पूर्णपणे आपण व्हाईट किंवा आनंद तयार होणारच नाही। आपल्या याच्यामध्ये ग्रे शेड्स हळूहळू मग त्या ग्रे शेड्स कमी होत आपण जो आपला मोटो आहे तिथपर्यंत आपल्याला पोचण्यासाठी 0 ते 10 हा प्रवास करावाच लागणार आहे। कारण आपला मोटो आहे पॉझिटिव्हिटीचा, तो सतत आनंदी राहणार। हा ठीक आहे, एखाद्या वेळेस राग येऊ शकतो किंवा आपण पुढच्या व्यक्तीवर रागवू पडू शकतो, पण तो राग तात्पुरताच, कारण तेव्हा परत डोक्यात घ्यायचंय की अरे त्याने दिलेली गोष्ट आहे ती केली आहे, मला त्याच्यातून पटकन बाहेर पडता आलं पाहिजे। कारण आपल्याला व्यवहार सांभाळायचे तर थोडासा राग हा येणारच आहे, दुःख वाटणारच आहे, पण ते तात्पुरतं करून त्याच्यातून बाहेर पडायचं। मग बाहेर पडताना प्रत्येक वेळेस मनावर आपल्याला बिंबवायचं, कारण हे मन इतकं विचित्र आहे हो, काय सांगू तुम्हाला, रामकृष्ण परमहंस कायम म्हणत असतात की हे मन म्हणे माशीसारखं आहे, कधी मिठाईवर बसतं आणि कधी गाडीवर बसतं। गाडीवर बसलं म्हणजे वाईट विचार मनात यायला लागले किंवा घटना आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडली की मन चल विचार, आणि एखादी चांगली गोष्ट म्हणजे मिठाईवर बसलं म्हणजे आयुष्यात एखादी चांगली घटना घडली की मन एकदम आनंदित। आपल्याला मन जर समजा सतत आनंदी ठेवायचं असेल किंवा समतोल ठेवायचं असेल तर आपल्याला मिळणारी घटना, आपल्या आयुष्यात येणारी घटना ही आपल्या श्रद्धास्थानाने दिलेली आहे हे मनात वारंवार ठसवलं की आपण आनंदी राहतो। ही झाली याची पॉझिटिव्हिटीची टीप। चला तर इडली झाली का बघू, मसाल्याच्या इडलीसोबत यावेळेस दाखवणार आहे ती डाळ्याची चटणी। बघा जे फुटाण्यामध्ये आपण ज्या डाळ्या घालतो जनरली होते कर्नाटकी चटणी असं आहे, तर डाळ्या ज्या आहेत ह्या डाळ्या प्रोटीन्स आपल्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत। मुगाची इडली ही प्रोटीनचीच आहे, त्याच्यात
त्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे आणि मिनरल्स आहे मसाल्याची केल्यामुळे, त्यात वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे. चटणी ही डाळ्याची करते आहे. त्यानंतर त्याच्यात घालते आहे मीठ, तिखट, याला बरेच लोक पूड चटणी पण घेतात, आणि जिरा. आता हिला मी चांगली बारीक वाटून घेणार आहे आणि त्यानंतर हिला दह्यामध्ये मसाल्याच्या इडलीसोबत दह्यासोबत खायला मी देणार आहे. बघा, ही अशी झालेली मुगाच्या डाळीची इडली. प्रमाण मी सांगितलेलंच आहे, एक मोठा बाऊल मुगाची डाळ आणि पाव वाटी इडली रवा आणि पाव वाटी उडदाची डाळ, हे त्याचं प्रमाण आहे. मुगाची डाळ जास्त घ्यायची आहे, मी सालाची मुगाची डाळ घेतलेली आहे कारण त्याच्यामध्ये फायबर्स जातात सालामध्ये. त्याच्यासोबत मी ही केलेली आहे डाळव्याची चटणी. दही घातलं आहे थोडं, आपोआपच प्रोटीन्स मिनरल्स आणि शरीराला थंडावा सगळ्याच गोष्टी या पूर्ण ब्रह्मामधून गेलेल्या आहेत. तर हे असलं पूर्ण ब्रह्म जर समजा आपण आपल्या आरोग्यासाठी अवलंबनात आणलं आणि मसल स्टोनिंगसाठी जर समजा आपण सांगितलेले डॉक्टर पल्लवींनी सांगितलेले वेगवेगळ्या टिप्स वापरल्या एक्सरसाइजेसच्या आणि पॉझिटिव्हिटी आनंदाची मनामध्ये सतत ठेवली तर कुठले आजार येणार आहेत हो आपल्याजवळ. सगळे लांबूनच ताटा पाहिजे.